त्या कॉलेजने या महाराष्ट्राला 3 दिग्गज नेते दिले. स्वर्गीय प्रमोद महाजन मैदान गाजवलं आणि याच महाविद्यालयाच्या प्रांगणात याच महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत आज आपण युथ कोडचा हा सगळा सामना बघणार आहोत, जिथं पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांचा राजकीय फैसला होणार आहे. काय वाटतंय या सगळ्या तरुणांना? न्यायाधीश आहेत ते असणार आहेत या युथ कोर्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बाजू मांडण्यासाठी जे तरुण आहेत ते या बाजूला बसलेले आहेत, तर राहुल गांधी पंतप्रधान झाले पाहिजेत असं ज्यांना वाटतं ते या बाजूला आहेत आणि मागे मोठ्या संख्येनं प्रेक्षक सुद्धा आहेत जे या सगळ्या कोर्टाचं कामकाज बघणार आहेत आणि तरुण जे काही भूमिका मांडतायत त्याच्याबद्दल ते सुद्धा टाळ्यांच्या माध्यमातून आपलं जे मत आहे ते व्यक्त करणार आहेत. सुरुवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा जनतेच्या समोर चाललेत की या देशात पुन्हा एकदा मला संधी देण्यात यावी. का द्यायची पंतप्रधान नरेंद्र मोदींना संधी? पहिली गोष्ट, आज या ठिकाणी जो सगळा एकंदरीत नमो वर्सेस रागा हा जो तुम्ही प्रोग्राम लावलेला, मी अपक्षातला आहे. मला नमोही मान्य नाही, रागाही मान्य नाही. म्हणजे गेल्या 60-65 वर्षापासून काँग्रेस होत, आता बीजेपी आलंय. म्हणजे या देशामध्ये रुरल पार्टी अपोजिशन मध्ये जाते आणि अपोजिशन पार्टी रुलर मध्ये येते. म्हणजे तुम्ही नालायक तर आम्ही महान आलायक, म्हणजे हे सगळं काम सुरू आहे. सर्वसामान्य जनतेनं काय बघायचं नेमकं? हा आमच्या सुरुवातीलाच आपल्याला अपक्ष भेटलेला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुन्हा संधी का दे? कारण त्यांनी, नरेंद्र मोदींनी 60 वर्षामध्ये जे काँग्रेस करू शकले नाहीत त्यांनी 5 वर्षामध्ये करण्याचा प्रामाणिकपणे पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. आणि जे अपक्ष जे उमेदवार आहेत ज्यांनी मत असतील पूर्ण देशभरातील पहिले होते नाहीये बोलणार नाही. मी खरंच बोलतोय अपक्ष पक्षाकडून, कारण की याही सरकारात असताना माननीय इंदिरा गांधीचे सोनिया गांधी अहो 4 दिवसासाठी पण तो मोदी व्यापाऱ्याशी झाले ना शेतकऱ्याशी झाले. बरोबर आहे ना, शेतकऱ्यांचे झाले ना व्यापाऱ्यांचे झाले असं त्यांचं म्हणणं आहे. तुम्ही शेतकऱ्यांशी या सगळ्यामध्ये वाऱ्यावर सोडले कुठेतरी मोदी सरकारनं, ही भावना आहे शेतकऱ्यांमध्ये? कसं आहे, ऍक्च्युली विरोधासाठी ती बीजेपी सरकार करणार आहे ते आम्ही करणार होतो. काय योजना करणार होतो, काय योजना केली ते सांगायला. 26 पिकांसाठी जी MSP घोषित केली, पीक विमा योजना, विशेषतः बीड जिल्ह्यासाठी भारतामध्ये सर्वाधिक पीक विमा भेटलेला आहे ते झालं. आणि त्याबद्दल बीड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांचा सत्कार सुद्धा झालेला आहे. पण त्याचबरोबर 2028 कोटी प्रकल्प जो आहे नगर बीड परळी, हा मुंडे साहेबांच्या स्वप्नातील जो रेल्वे प्रकल्प होता तो सुद्धा पूर्ण झालेला आहे. यांना करायचा होता, केलं नाही. यांनी आता मांडलं की शेतकऱ्यांना विमा भेटला, मग शेतकरी आम्ही आल्यावर शेतकऱ्यांची बीड जिल्हा म्हणजे अख्खा भारत. कारण की आता मोदी साहेबांच्या समर्थकांनी सांगितलं की म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त विमा आला. बीड जिल्हा म्हणजे अख्खा भारत देश नाही, मोदी साहेब भारताचे पंतप्रधान आहेत. त्याच्यानंतर दुसरा पहिला विषय, मोदी साहेब निवडणुकीच्या प्रचारामध्ये म्हणत होते की आम्ही आल्यावर शेतकऱ्यांची सगळे भाईवर बहिणो आम कर्जमाफी करेंगे. कुठेही कर्जमाफी असा विषय झालेला. आणि मग राहुल गांधी आले, राहुल गांधी म्हणतात अभी हम सरकार बनेंगे. अरे तुम आपस में मिल बाट के खाते हो, हम गरीब लोगों का क्या. ह्या आमचा अपक्ष लोकांचा प्रश्न आहे. आम्हाला बी सत्यच वाटतंय ना, आम्हाला पंतप्रधान तुमचा ऑप्शनच चुकलाय. तुम्ही नमोवरच राग नाही, सर्वसामान्य घरातलं पोरगत ऑप्शन द्या आणि 3 लोकांमध्ये बैठ बसवा. नमोवर म्हणजे देशानं काय, फक्त राहुल गांधी मोदीच बघायचं का? तिसरं एखादं येऊ द्या त्याला, बघू द्या त्याला. पूर्वी राजकारण कशात पारदर्शकता आली ती आम्हाला जा भंग झालेली आहे, पारदर्शक आलेली नाही. भारताला एक ना एक दिवस होते पाठीमा उपयोग होणार आहे असं मला वाटतं. एक सिर के बदले मैं 10 सिर लावूंगा सर, एक सिर के बदले मैं 10 सिर लावूंगा असं मोदी साहेब म्हणले होते. पाठीमाग हजारो त्या ठिकाणी शेकडो जवान मेले, मोदी साहेबांनी त्याच्या विरुद्ध काय केलं आम्हाला सांगावं. आता त्यांनी सांगितलं की 1 च्या बदल्यात 10 मुद्दे आणू. यांना बहुतेक आठवत नाही की सर्जिकल स्ट्राईक करणारे 56 MC सिन्हा असलेला 1 PM आहेत आणि ते त्यांनी विसरलेले आहेत. कारण आरक्षण हे समाजाच्या विकासासाठी असतं, व्यक्ती विकासासाठी नसतं. व्यक्ती विकासासाठी APL रुपये मर्यादा घातली. आर्थिक निकषावर दिलं जाणारं आरक्षण चुकीचं आहे ते म्हणतात. काय केलं पण त्यावेळेस इलेक्शन लाखांचे मोर्चे रस्ते आता त्याच्या विरोधात 14 मध्ये जेव्हा निवडून आलेले केवळ आणि त्यांनी झाले. आणि त्याचा परिणाम काय होतो हे विद्यार्थी ओपन वाला
गरीब जरी असला तर त्याला नको, पण कास्टवाला श्रीमंत जरी असला तर त्याला आरक्षण, हे चुकीचं आहे ना। आरक्षण हे आर्थिक निकषावरच पाहिजे। छोटासा ब्रेक येतोय, ब्रेक नंतर आपण पुन्हा ऑफिसेज में एक्शन टेसा। ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमतचा खास कार्यक्रम यूथ कोर्ट। खरंच या सरकारनं भ्रष्टाचार मुक्त झाला। मोदीने फक्त वादे केले, भ्रष्टाचार कमी करत झालेला नाही। नागरिकांचे घर सुद्धा पुरले नाहीत या सरकारांना, एवढा भ्रष्टाचार काँग्रेस सरकारमध्ये झालेला। सर भ्रष्टाचाराविषयी त्यांना बोल, रिझर्वेशनचा मुद्दा पण घाण आम्ही 5 वर्षात कशी भरून काढणार। राहिला विषय सर मागा रिझर्वेशनचा, ओबीसीच मंत्रालय नरेंद्र मोदींनी स्थापन केलं 20 दिवसात। भ्रष्टाचाराविषयी त्यांना बोलतो, 60 वर्षात तुम्ही केलेली घाण आम्ही 5 वर्षात कशी भरून काढणार। राहिला विषय सर मागा रिझर्वेशनचा, ओबीसीच मंत्रालय नरेंद्र मोदींनी स्थापन केलं 20 दिवसात बंद करून टाकलं। रिझर्वेशनचा मुद्दा बंद केलं। ओबीसीचा रिझर्वेशनचा मुद्दा जातीय निहाय जनगणना आम्ही करू हा त्यांच्या जाहीरनाम्यातला क्लिअर विषय होता। राहिला दुसरा विषय, काँग्रेसही तसंच आहे आणि भाजपही तसं। मी का म्हणतोय, 1990 LPG ऍक्ट या देशात लागू झाला, तो काँग्रेसच्या काळात झाला। आज जेवढं प्रायव्हेटायझेशन होत आहे त्याला काँग्रेस हे जबाबदार आहे। बीजेपी सरकारमध्ये या देशामध्ये आणि महाराष्ट्रातलं उदाहरण घ्यायचं झालं, तब्बल 1600 जिल्हा परिषद शाळा या वर्षी बंद झाल्या। त्याच्यामुळे जेवढा काँग्रेस जबाबदार आहे, म्हणजे जेवढे हे राहुल शेठ जबाबदार आहेत, तेवढे मोदी शेठ सुद्धा जबाबदार आहेत। त्याच्यामुळे पॉईंट फिनिश झाला नाही। राहिला दुसरा विषय, आमचे मित्र म्हणले की राफेल घोटाळा आहे। विषय एवढाच आहे, जोपर्यंत काँग्रेसमधली घराण्याशी हटत नाही, बाप गेला की पोर गायत आहे, पोर गेला की सुनीती। आमच्या सारखेला वाटतंय ना सर आमदार व्हावं, बाप गेला की पोर गायत आहे, पोर गेला की सुनीती, सुनी गेलं की हिंडत आहे। भाजप मध्ये बी तेच आहे, भाजप झालं की तेच, बाप गेला की पोर गा, पोर गेले सुन। आमच्या सारखेला वाटतंय ना सर आमदार व्हावं, खासदार व्हावं, देशाचा पंतप्रधान व्हावं। आम्हाला अडवलं इथल्या प्रस्थापित व्यवस्थेनं सर, भाजप गेलं की काँग्रेस होतं, काँग्रेस गेलं तुम्ही कसं लावता नमा वर्सेस रागा, रागावर। अरविंद केजरीवालांसारखा एक मुख्यमंत्री होऊ शकतो, तुम्ही होऊ शकता। अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री झाले त्याच्या पाठीमागे सर कालच न्यूज आहे, धडाम धुम ईव्हीएमचा घोटाळा केला सर, बाकी काहीच विषय नाही, कालच दाखवलं। ईव्हीएम घोटाळ्यामध्ये स्पष्ट सांगितलं ना, भाजपी सामील आहे, आप आहे, बसपा आहे, सपा आहे, सगळ्याच आहेत। ईव्हीएम घोटाळ्यामुळे ही येते तर आता आम्ही उभं राहू, आमच्याकडे पैसा नाही, मग आम्ही काय हातानंच नाक मुरडून घ्यायचं काय, त्याच्यामुळे असा प्रॉब्लेम आहे। पासपोर्ट साठी तुम्हाला आधी 2-2 महिने 3-3 महिने लागायचे। अहो कशाचा डिजिटल इन, आमच्या योगेश्वरी महाविद्यालयात झाली, तिच्या पोटामध्ये बाळ असत। डिजिटल इंडियाच देशामध्ये भांडवल केलं जात, ज्या पीक विम्यावर तुम्ही सांगता भाजपवाल्यावर का ना उडीच नाही का, भाजपवाल्यावर तुम्ही ज्या डिजिटल इंडिया सांगतात मोदी साहेबांनी हे केलं, त्याच डिजिटल इंडियाच्या काळामध्ये 500-500 शेतकऱ्यांना बँकेच्या बाहेर लावणं लाईन लावावं लागलं। कारण काय, रेंजच येत नव्हते, लेफ्ट साईडच चालत नव्हते, अरे काय मग असलं। डिजिटल इंडियाचं फक्त भांडवल आहे सर, बाकी काही नाही। दोघे बी जबाबदार आहे देशाला, दोघे बी बदलले पाहिजे। छोटासा ब्रेक घेतोय, ब्रेक नंतर आपण पुन्हा ही घमासान चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत, कुठे जाऊ नका, पहा फक्त यूथ कोर्ट न्यूज 18 लोकमतवर। राजकारण का केलं जात मला सांगा, राम मंदिराचा मुद्दा मांडला, बाबरी मस्जिदचा मुद्दा मांडला, पण मला सांगा ना या राजकारण्यांनी एक तरी वीट जाऊन राजकारणाची पोळी ज्यांच्याकडे करत सर 2014 ज्यावेळेस निवडणुका झाल्या, क्या बनायंगे, कब बनायंगे, तारीख नाही बतायंगे, असा एक शिवसेना सुद्धा आरोप करतेय। कसा कधी कधी 2025 ही आता नवीन कसा यांना बोलायचं म्हणून बोलायचं, का केलं नाही, का केलं नाही काँग्रेस वाल्यांनी केलंय का? काँग्रेस आता राम मंदिर हा मुद्दा सुद्धा नाही। काँग्रेसचे कपिल सिब्बल जे कायदा मंत्री होते ते म्हणत होते राम इज नॉट एक्झिस्ट इन द नेचर, आता म्हणा लागलेत हिंदू के लिए हम कुछ भी करेंगे। राहुल गांधी आता नारळ घेऊन केदारनाथात चालले, राहुल गांधीला आता मंदिर आठवते, ज्यावेळेस MP इलेक्शन आठवलं ज्योतिरादित्य शिंदेला घेऊन नारळ घेऊन पळतात, ते तर म्हणत होते राम अस्तित्वात नव्हतेच। काँग्रेस आता राम मंदिर मुद्दाच नाहीये, त्यामुळे तुम्ही तर राम मंदिर मुद्द्यावर बोलूच नका, तुमचा मुद्दा नाही। असं आहे सर,
दोन्हीही एकमेकाच्या चुका सांगायलेत, म्हणजे ह्याचा अर्थ एक स्पष्ट आहे की ही दोनही पात्र नाहीत, म्हणजे हे पण सांगायले ह्यांच्या, हे पण सांगायले त्यांच्या. विषय असा आहे सर, काँग्रेस सत्तेत असलं की भाजप म्हणतंय मंदिर बांधो, भाजप सत्तेत असलं की काँग्रेस म्हणतंय मंदिर बनना चाहिए. मग अडवलंय कोणी? एक मिनिट, आताच तुम्ही सांगितलं की नारळ घेऊन हिंडायला लागले आणि काय करायला असं तर पलटायचं नसतंय. राहिला विषय सर दुसरा, राम मंदिर, राम मंदिर झालं पाहिजे, पण मंदिराचा वाद करून सर्वसामान्य जनतेला गुरुपटून ठेवून खऱ्या अर्थानं 15 लाखाचा मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी सगळा खेळ सुरू होईल. मुद्दे डायव्हर्ट झाले पाहिजेत, या देशातली सत्य परिस्थिती कळली नाही पाहिजे, म्हणून या दोन्ही पार्टी धार्मिक राजकारण करतात, काँग्रेसही करतात आणि बीजेपीही करतात. राहुल गांधी का निवडणुकीच्या तोंडावर मंदिर मंदिर करतात? तो राजकारणाचाच एक भाग आहे मंदिर, तो एक त्यांचं ते, त्यांचं ते चुकीचं राजकारण राहुल गांधीचं ते बरोबर राजकारण नाही. तर किती चुकीचं जे जवान तिथं सीमा, ऍक्च्युली नरेंद्र मोदी मोदींच्या काळामध्ये देश बदललाय. मग अगोदर कशासाठी नवाज शरीफला भेटला तुम्ही? सर्जिकल स्ट्राईक बद्दल त्यांनी सांगितलं की तुम्ही सगळं श्रेय घेतलं, एखाद्या सैनिकाला का दिलं नाही? सैनिकाचं नाव घेणं हे घेऊ शकत नाही, सैनिकाचं एखाद्या नाव. ते म्हणतात की त्यांची छाती 56 इंचाची नाही आहे. ठीक आहे, 56 इंचाची छाती नाही, पण तुमची जेवढी छाती होती आजपर्यंत, तर तुम्ही तेवढ्याच छातीनं आज असा धाडसी निर्णय का घेतला? काँग्रेसची बाजू मांडणारे असोत किंवा भाजपची बाजू मांडणारे तरुण असोत, या सगळ्यांना वाटतंय की माझा देश उभा राहिला पाहिजे, माझ्या देशासाठी राजकारण राजकीय नेत्यांनी चांगली पावलं उचलली पाहिजेत आणि देशाचा विकास झाला पाहिजे. पण हे सगळं जे आहे ते आपण या चर्चेच्या माध्यमातून या युथ कोर्टात बघितलेलं आहे, आणि हेच युवक येणाऱ्या 2019 निवडणुकीमध्ये मतदानाच्या माध्यमातून आपला अधिकार बजावणार आहेत आणि ठरवणार आहेत या देशाचं सरकार. पण आजच्या या चर्चेतून नेमकं काय निघालं समोर, काय तात्पर्य आहे, आपण जाणून घेणार आहोत खुरसाळे सरांकडून, आजच्या या युथ कोर्टच्या जज कडून. तर राजकारण्यांनी या तरुणाईची प्रतिक्रिया समजून घेतल्या पाहिजे आणि तरुणांनी आपल्या मताचा मतदानाचा उपयोग विचारपूर्वक आणि या देशाचं कल्याण कशात आहे याचा विचार करून केला पाहिजे, तर लोकशाहीला चांगले दिवस येतील याची मला खात्री आहे. आजचं कोर्टाचं कामकाज इथेच थांबवतो.